बिलकुल, मला वाटते धाडस करू नये पोलिसांनी, आणि त्यांना विनंती पण राहील, आम्ही शांततेने मोर्चा काढू. पण विनाकारण जर आम्हाला अडवलं तर त्याचं मोठं कारण होऊ शकते, तर अशा भानगडीत पोलिसांनी पळू नये. अशी कुठली शक्ती नाही, ते प्रहारच्या मोर्चाला थांबवेल. आम्ही महाशक्ती म्हणून समोर गेल्याशिवाय राहणार नाही. तर कशा पद्धतीनं समोर जायचं, उद्यापासून आमची खरी रणनीती सुरू होणार मुद्द्यांसाठी. राजकारण हे कबाळ कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजुरासाठी केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी उद्या आम्ही ते सगळं त्या पद्धतीचे निर्णय घेऊ.